जळगाव शहरात गेल्या काही महिन्यापासून मोकाट कुत्र्यांचा मोठा उच्चार सुरू आहे जळगाव शहरात दररोज कुठे ना कुठे नागरिकांना कुत्रे चावा घेण्याच्या घटना घडत आहे तरीही महानगरपालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना होत नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी महानगरपालिकेत आयुक्त सतीश कुलकर्णी यांना कुत्र्याची पिल्ले भेट देऊन मनपा प्रशासनाचा यावेळी निषेध नोंदवला आहे दरम्यान महानगरपालिकेतर्फे मोकाट कुत्र्यांची समस्या सोडवली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी दिला आहे जळगाव शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती महानगरपालिकेतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते मात्र सभेला सुरुवात होण्यापूर्वीच सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे आणि शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत आयुक्तांची भेट घेऊन या तोडगा काढण्याची विनंती केली मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासन कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे दोन दिवसापूर्वी वाघनगरात एका मोकाट कुत्र्याने दहा ते बारा बालकांवर हल्ला करत लचके तोडले होते पण तरीही महानगरपालिका प्रशासनाने याची दखल घेतली नाही म्हणून नगरसेवकांनी आयुक्तांना यावेळी कुत्रे भेट देऊन यावेळी जाब विचारला आहे या संदर्भात शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी अधिक माहिती दिली आहे जुगल पाटील ई बी एम न्यूज जळगाव आज स्थायीच्या सभेमध्ये आम्ही आयुक्तांना कुत्रे भेट दिलेले आहेत याचं कारण हेच की जळगाव शहरामध्ये रोज दहा ते पा पंधरा बालकांना कुत्रे चाव घेत आहेत या संदर्भात आम्ही आयु प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी करतो पण प्रशासनाचं म्हणणं आहे की आपल्या केंद्राकडनं आपल्याला पत्र आलेलं आहे बा प्रशासनाला त्यामुळे हे काम थांबलेलं आहे पण एकीकडे आपल्याला शासनानेच पत्र दिलं होतं की या कुत्र्यांना निर्बेदित करण्यासंदर्भात आपण प्रतिक्रिया राबवावी आपण महाप्रशासनाने ही प्रतिक्रिया राबवलेली आहेत औरंगाबादच्या मखत्याला काम दिलेलं आहे आणि हे प्रशासनाने काम बंद करून टाकलेलं आहे आम्ही वारंवार तक्रारी करतो की आमच्या पूर्ण शहरामध्ये नागरिकांना लहान मुलांना कुत्रे साव घेत आहेत संदर्भात वेळोवेळी तक्रारी करतो पण प्रशासन याची दखल घेत नाही हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल